अंकिता, इतकं कौतुक झालंय तुझं आणि जसं मी त्यांना आता विचारलं, ऑब्व्हियसली खूप इमोशनल मुवमेंट असेल. तुला नेमकं इकडे येऊन कसं वाटतंय एकतर, आणि दुसरी गोष्ट यमुनाबाई या व्यक्तिरेखेशी तू एक व्यक्ती म्हणून किती इमोशनली आणि किती पटकन कनेक्ट झालीस, किंवा त्याला पहिला आन्सर देते आधी मी विसरून जाईल. तर मला ॲक्च्युली खरं म्हणजे काहीच माहीत नव्हतं आधी एवढं इतकं जास्ती डिटेल्समध्ये, पण जेव्हापासून ही फिल्म केली आहे आणि आता मी इथे आले आणि त्याच्यात काही काही पिक्चर्स आहे जे आम्ही ॲक्च्युली शूट केले, तर मला असं वाटतं की यु नो आय कुड कनेक्ट टू इट, कारण आपण जेव्हा ते स्वतः परफॉर्म केलं आहे आणि आता इकडे येऊन आणि असं माहीत पडतं की सावरकर इकडे राहायचे, तर सगळ्यात मोठी गोष्ट तिचे आज त्यांची रूम आहे आणि आम्ही इकडे आलो आहे, तर इट्स अ व्हेरी इमोशनल मोमेंट. आणखीन सेकंड क्वेश्चन, तू यमुनाबाई या व्यक्तिरेखेशी त्या कॅरेक्टरशी एक व्यक्ती म्हणून, कलाकाराबद्दल आपण नंतरच बोलूया, तू किती पटकन किंवा किती वेळ लागला तुला कनेक्ट व्हायला इमोशनल? आय थिंक मी स्वतः खूप इमोशनल एक व्यक्ती आहे आणि त्यांची स्टोरी बघून त्यांचं कॅरेक्टर बघून बाई म्हणून एक आपण तसंच कनेक्ट करून जातो, आणि ज्या डेडिकेशननी त्यांनी आपल्या नवऱ्याचा सपोर्ट केला आहे यु नो आणि ज्या तरीक्याने त्या उभ्या राहिल्या, आय थिंक त्याच्याशी तुम्ही सगळ्याच बायका तुम्ही यु नो यू कनेक्ट टू इट, कारण तुम्ही हर कोणी आपल्या लोकांना पुढे वाढवूच्या आता डेफिनेटली, आणि जेव्हा तो एक बॅटल इथे आहे उलटा आणि त्या बाहेर एवढ्या सगळ्या सिच्युएशन हँडल करत होत्या, तर आय थिंक हॅट्स ऑफ टू देम. आणखीन त्यांच्याशी कनेक्ट डेफिनेट. अंकिता, यमुनाबाई तू प्ले केलंयस, मी मगाशी त्यांना विचारलं की कोणती गोष्ट जपाल, सो तुलाही विचारायला आवडेल, यमुनाबाई यांचं जे गुण होते त्यांच्या कॅरेक्टरमधले, त्याच्यातली कोणती गोष्ट तुला स्वतःकडे ठेवायला आवडेल? एक प्लस इतक्या मोठा आपण म्हणतो ना की राजस्थान लाईफ ही सिनेमा असणारे हा, आज जेव्हा तू मागे वळून बघतेस इतक्या वर्षाचं करिअर, इतक्या वर्षाची मेहनत, काय वाटतं तुला स्वतःकडे बघून आता? तर पहिल्या याचा मी आन्सर देते, मला असं वाटतं पेशन्स, यु नो पेशन्स सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी यमुनाबाईमध्ये खूप होती आणि जी माझ्यात बिलकुलच नाही आहे. तर मला असं वाटतं मी जेव्हा ते कॅरेक्टर करत होते तर मी डेफिनेटली पेशन्स त्यांच्याकडनं घेतलं आहे अँड आय विल ट्राय की मी काही एक तो गुण आपल्यात घेऊन येऊ, कारण तो खूप जरुरी गुण आहे. आणखीन दुसरी गोष्ट, दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर हा आहे की यु नो मी असं कधी विचारच नाही केला, जेव्हा मी पुढेच वाढत चालली आहे आणि मला या लाईफमध्ये जेवढंही मी काम केलं ना, मी खूप पॅशनेटली केलं आहे, तर मी तेवढं ते काम पण मी याच पॅशननी केलं आणि मी हे काम मी तसंच करते आहे. सो वेन आय लुक बॅक ऑल्सो आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी इथवर पोचली आहे आणि अजून जर्नी अभी बाकी आहे मेरी दोस्त.